मराठा आरक्षणासाठी आज शिर्डी बंदची हाक, साई मंदिर वगळता हार प्रसादासह सर्व दुकाने, हॉटेल व्यवसाय राहणार बंद। संगमनेरमध्ये महसूल मंत्री विखे पाटील यांच्यासमोर विखे परत जा अशा घोषणा, उपोषणकर्त्यांची भेट घेत असताना मराठा तरुणांची घोषणाबाजी। ठाण्यामध्ये राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंना दाखवले काळे झेंडे, मराठा आरक्षणासाठी मराठा तरुणांची जोरदार घोषणाबाजी। प्रसिद्ध कीर्तनकार इंदोरीकरांचा मराठा आरक्षणाला पाठिंबा, उद्यापासून पुढचे 5 दिवस सर्व कार्यक्रम रद्द, सूत्रांची माहिती। मराठा आरक्षणाचा वाद उद्धव ठाकरे आणि शरद पवारांनी सुरू केला, सदावर्तेंचा नवा आरोप, मराठे मागास नसल्याचा पुनरुच्चार। नांदेडमध्ये गावोगावी नेत्यांना बंदी, निळा गावामध्ये सर्वपक्षीय पाट्या फलक जेसीबीने उखडल्या। अहमदनगर जिल्ह्याचं विभाजन करून श्रीरामपूरला जिल्हा करण्याची मागणी, श्रीरामपूरकरांचं लाक्षणिक उपोषण। पश्चिम रेल्वेवरच्या मेगा ब्लॉकमुळे 23% फेऱ्या रद्द, गर्दीच्या वेळी प्रवाशांचे आतोनात हाल, आणखी आठवडाभर चालणार 6व्या मार्गिकेचं काम। मुंबईतली शेवटची पद्मिनी टॅक्सी निवृत्त प्रभादेवीच्या कॅब मालकाची पद्मिनी 20 वर्षांच्या सेवेअंती, निवृत्त 6 दशकं मुंबईकरांना दिली सेवा। महिलांसाठी एसटी बसमधली सवलत, महामंडळाच्या पथ्यावर 30 वर्षांपासूनच्या 9000 कोटींच्या तोट्यात घट। सामान्यांसाठी वंदे साधारण एक्सप्रेस सुरू होणार, गरिबांना परवडणाऱ्या तिकिटाचे दर, लवकरच नॉन एसी वंदे साधारण एक्सप्रेस सुरू करणार। प्रदूषण रोखण्यासाठी बीएमसीची अनेक कन्स्ट्रक्शन साइट्सला नोटीस, मुलुंड सांताक्रूजमध्ये कामं थांबवण्याचे आदेश। मासेप्रेमींना प्रदूषणाचा फटका, मुंबई ठाण्यातल्या खाड्या प्रदूषणाच्या विळख्यात, खाड्यांमधल्या माशांच्या 48 प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर। रायगड जिल्ह्यातल्या समुद्रात जेलीफिशचा वावर वाढला, जेलीफिशच्या भीतीनं 15 दिवसांपासून बोटी किनाऱ्यावरच उभ्या। गुऱ्हाळ घरांना टाळं लागत असताना निर्बंध काल आता, पश्चिम महाराष्ट्रातल्या गुऱ्हाळ घरचालकांचा सरकारला संतप्त सवाल। रायगडवरील रोपवे सेवा दुरुस्तीच्या कामासाठी आजपासून 3 दिवस बंद, फक्त पायी मार्ग सुरू। मध्य प्रदेशमध्ये ज्योतिरादित्यांच्या पक्षांतराचा परिणाम नाही, काँग्रेसला 130 जागा मिळणं शक्य, दिग्विजय सिंग यांचा दावा। एमएमआर भागात आलिशान घरांच्या विक्रीत तब्बल 74% वाढ, एनरॉक संस्थेचा अहवाल, कोट्यवधींच्या घरांना देशातल्या 7 शहरात अधिक मागणी। हमास इस्रायल युद्धाचा 23वा दिवस, आतापर्यंत दोन्हीकडच्या 9000 नागरिकांचा युद्धात मृत्यू। हमास युद्धाचा दुसऱ्या टप्प्यात करोबा, मरोस्थिती, अतिरिक्त सैन्यबळ दाखल, हमासला उद्ध्वस्त करणारच नेत्यानाहूंची घोषणा। इस्रायलकडून गाझापट्टीतली इंटरनेट सेवा 1 दिवस बंद झाल्यानंतर पुन्हा सुरू करण्यात आली, गाझातल्या टेलिकम्युनिकेशन कंपनीनं दिली पुष्टी। भारताचा माजी क्रिकेट कर्णधार महेंद्रसिंग धोनी आता स्टेट बँक ऑफ इंडियाचा ब्रँड अँबॅसिडर, एसबीआयकडून घोषणा। संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या लखनौमध्ये आलमबाग गुरुद्वारात गुरुग्रंथ साहिब प्रकाश वर्ष उत्सवाला हजेरी। 27 वर्षानंतर कमल हसन यांच्या इंडियन सिनेमाचा सिक्वल येणार, पहिलं पोस्टर रिलीज। अर्जुन कपूर आणि भूमी पेडणेकर यांच्या द लेडी किलरचा ट्रेलर रिलीज, 3 नोव्हेंबरला सिनेमा होणार रिलीज। छत्रपतींचा विचार म्हणजे